नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झोका घे भरारी या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲप मध्ये मी बाळकृष्ण सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर काल आपण पाहिले होतं की बी स्मार्ट या पाठामध्ये आपण जे 5 मार्क आपल्याला सांगितलेले होते ते आपण आज पाहणार आहोत। प्रथम आपण ते रीड करून घेऊयात। स्मार्ट गोल्स जे आहेत ते स्पेसिफिकली कोणत्या पद्धतीने सांगितलेले ते एक एक आपण आता पाहणार आहोत। स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक। आता रुब्रिक म्हणजे काय? गाईडलाईन्स किंवा हेडलाईन्स म्हणजे आपण शीर्षक म्हणतो। ते कोणकोणते आहेत, त्याच्यासाठी काय शीर्षक दिलेले आहेत बघा। फर्स्ट दिलेलं आहे स्पेसिफिक। स्पेसिफिक म्हणजे काय? विशिष्ट पद्धतीने किंवा निश्चित असलेले। इन्व्हॉल्व वॉज आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट। द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाइंड द अचीवमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी। इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टॉवर्ड्स द गोल। फॉर एक्झाम्पल, इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्टेच। आता पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं बघा, अवघड शब्द बघा। इन्व्हॉल्व्स म्हणजे, इन्व्हॉल्व म्हणजे काय होणं, समावेश असणे। स्पेसिफिक एरिया म्हणजे विशिष्ट असं क्षेत्र। अँड फॉर इम्प्रूव्हमेंट, इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय होणं आपलं, तर सुधारणा करणं। तर इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, तर सुधारणा करणं। एखाद्या विशिष्ट जे क्षेत्र आहे, काय विशिष्ट जे एखादं क्षेत्र आहे त्याची काय होणं, की स्पेसिफिकमध्ये आपण बघतोय की विशिष्ट जे क्षेत्र आहे त्याचा आपण शोध घेतला जातो आणि त्याच्यामध्ये जे इम्प्रूव्हमेंट करता येणार आहे ते आपल्याला शक्य असेल तर ते कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल त्याचा आपण शोध घेणं प्रथम महत्त्वाचं आहे। नंतर काय सांगितलेलं आहे बघा, की ते रिफाईन करणं आणि अचीवमेंट करणं म्हणजे आपल्याला ते साध्य करता येण्यासाठी प्रथम आपल्याकडे काय पाहिजे, की आपण एखाद्या क्षेत्राची निवड केली पाहिजे, जे कसं असलं पाहिजेत, की जे असं विशिष्ट असं असलं पाहिजेत आणि ज्याचा समावेश चांगला पाहिजे। नेक्स्ट बघा, इट मेक्स टू इझियर टू सेट पॅरामीटर्स। जे पॅरामीटर्स जे असतात, जे प्रमाणबद्धता आहे, की त्याच्यामध्ये आपल्याला पाहता आल्या पाहिजेत की आपण आपल्या ध्येय निश्चित केलं की एका विशिष्ट कालावधीनंतर आपण कुठपर्यंत सक्सेस झालेलो आहे त्याच्यामध्ये, हे जे पॅरामीटर्स आहेत ते आपल्याला निश्चित करता आले पाहिजेत। अँड वर्क टुवर्ड्स टू गोल म्हणजे आपण जे ध्येय ठरवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला, आपण किती यशस्वी झालेलो आहे किंवा काय निश्चित केलेलं आहे विशिष्ट याच्यामध्ये, ते आपल्याला निश्चित केलेलं आहे ते व्यवस्थितपणे पाहता आलं पाहिजे। आता फॉर एक्झाम्पल इथं आपण बघू शकतो, दिलेलं आहे ते, आपण एखादं घर बांधायचं ठरवलं, बरोबर, घर बांधायचं असं आपण ठरवलं, एखादं बिल्डिंग बांधायची आपण ठरवलं, तर ते बांधण्यापूर्वी आपल्याला निश्चित करावं लागतं की आपलं घर जे आहे ते किती एरियाचं असायला हवं किंवा आपलं जे घर आहे ते किती लोकांच्यासाठी काय असायला पाहिजे, की त्याची रिक्वायर्ड म्हणजे काय, कपॅसिटी रिक्वायर्ड जी आहे त्याच्यासाठी क्षमता किती, कपॅसिटी म्हणजे क्षमता, ती क्षमता किती आवश्यक आहे, रिक्वायर्ड आहे त्याला, तर ते आपल्याला ठरवावं लागेल। म्हणजेच काय, एखादं घर आपण बांधायचं असेल तर आपल्याला त्याची क्षमता बघायला पाहिजेत आणि त्याच्या ते किती घर असायला पाहिजेत, त्याचं बजेट किती असायला पाहिजे, या सगळ्या विशिष्ट काही ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण अभ्यास करतो, बरोबर, त्याच्यानंतर आपण घर बनवायला घेतो। याच्यासाठी आपण गोल जे आहे ते आपण विशिष्ट क्षेत्र जे आपण निवडणार आहे ते क्षेत्र आपलं प्रमाणबद्ध पाहिजेत आणि ते आपल्याला साध्य करता आलं पाहिजेत, बरोबर, इम्प्रूव्हमेंट करता आलं पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण असं विशिष्ट असं क्षेत्राची निवड केली पाहिजे। नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे, एम फॉर मेजरेबल। मेजरेबल म्हणजे काय, तर मोजता येण्याजोगा। तर आपलं जे ध्येय आहे ते कशा पद्धतीनं असलं पाहिजे, एखादं ध्येय आपण ठरवलं तर ते मोजता येण्यासारखं कसं असू शकेल, आता ते कसं असू शकेल ते आपल्याला सांगितलं बघा। क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स। आता गोल्स जे आहेत ते आपण, आपण एखादं ध्येय ठरवलं तर ते आपण कुठपर्यंत आपण त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहे त्याची मानक पद्धती आपल्याला माहीत असायला पाहिजेत, की आपण कितीपर्यंत ध्येय गाठलेलं आहे त्याचं प्रमाण आपल्याला समजायला पाहिजेत, की मी एखादं ध्येय ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये मी कुठपर्यंत गेलेलो आहे ते आपल्याला समजायला पाहिजेत। दिस मेक्स इट्स इजी टू बेंच मार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव। व्हाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल पोझिशन हॅज टू बी क्लिअरली आयडेंटिफाय। आता एखादं जे आहे त्याच्यासाठी मोजण्यासाठी प्रमाणबद्ध आता असायला पाहिजेत,
म्हणजेच काय ते एक्झाम्पल दिलेलं आहे की आपण ज्यावेळी फुटबॉल खेळत असतो त्यावेळी कोणता प्लेअर कुठं उभा राहायला पाहिजेत ते आपल्याला माहीत पाहिजेत की त्यांना त्या व्यक्तीने एक्झॅक्टली त्या पोझिशनमध्ये तिथं उभा राहायला पाहिजेत, बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचा तिथं उभा राहून रोल काय असणार आहे हे आपण फुटबॉल खेळताना आपण म्हणू शकतो की त्या व्यक्तीनं तिथं उभा राहायला पाहिजेत. तर हे जे प्रमाणबद्धता आहे किंवा मोजता येण्यासाठी जे मेजरेबल म्हटलेलं आहे, जे सेकंड आपल्याला दिलेलं आहे महत्त्वाचं पॉईंट, त्याचा सुद्धा विचार आपण ध्येय ठरवत असताना झालेला पाहिजे. तर नेक्स्ट बघा, अचिवेबल म्हणजे साध्य करता येण्याजोगा. एखादा आपण ध्येय ठरवलं, बरोबर, तर ते अचिवेबल असलं पाहिजेत, म्हणजेच काय ते आपल्याला साध्य करता येणं सुद्धा शक्य पाहिजेत. तर आपण ते ध्येय ठरवण्यापाठीमाग आपण व्यवस्थित ते ध्येय ठरवून ते आपण पूर्ण करता येईल. आणि जर ते अचिवेबल नसेल किंवा त्याच्यामध्ये जे आपल्याला पूर्ण करता येत नसेल तर आपण ते ध्येय ठरवून काय उपयोग होणार आहे का? नाही होणार. ते कशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लीटेड इन द डिझाईन पिरियड ऑफ टाईम. आता जे आपण ध्येय ठरवणार आहे ते आपण जे कालावधी निश्चित केलेला आहे त्या कालावधीमध्ये काय केलं असलं पाहिजे की आपल्याला साध्य करता येणं आवश्यक आहे. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. आपण जे ध्येय ठरवणार आहे ते आपल्या भविष्यामध्ये एक आपलं करिअर बनून जाणार आहे. आणि हे सगळं आपलं जे ध्येय आहे ते स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहे. स्टेप बाय स्टेप म्हणजे स्टेपिंग स्टोन्स म्हणजे काय, पहिल्यांदा पहिली पायरी, त्याच्यानंतर दुसरी पायरी, मग तिसरी पायरी, अशा ठराविक पद्धतीनं स्टेप बाय स्टेप आपण ते ध्येय अचीव करणार आहे. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे की आपल्याला समजा ॲज अ स्टुडंट वी कॅन्ट बिकम अ प्रेसिडेंट अ प्राईम मिनिस्टर बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. आता आपल्याला प्राईम मिनिस्टर म्हणता येणार नाही आहे कारण तुम्ही आता विद्यार्थी आहे, बरोबर आहे. पण त्या ध्येयाकडे जाण्यासाठी तुम्ही स्टेप बाय स्टेप गेला तर तुम्ही ते अचीव करू शकाल भविष्यकाळामध्ये. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा की सोशल वर्क करावं लागेल, नंतर राजकारणामध्ये यावं लागेल आणि मग पुढे तुम्हाला काय करावं लागेल, निवडणुका लढवायला लागतील आणि अशा पद्धतीने तुम्ही ते ध्येय गाठू शकता. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही समजा आता तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, पहिल्यांदा तुम्हाला 10वी आता आहे तिथं पास व्हायला पाहिजे, ती तुमची फर्स्ट स्टेप असेल. सेकंडली तुम्हाला काय करावं लागेल की 12वी पास करावी लागेल, म्हणजे ते तुम्हाला आर्ट्स कॉमर्स घ्यावं लागेल का, नाही तर तुम्हाला सायन्स फॅकल्टीमधूनच 12वी पास व्हावं लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, जी गव्हर्नमेंटची एक्झाम असतात काही त्या तुम्हाला द्याव्या लागतील. फॉर एक्झाम्पल नीटची एक्झाम तुम्ही जर दिलात, आपल्या पूर्ण भारतामध्ये एक परीक्षा असते, ती परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला विदाउट डोनेशन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेल. त्यानंतर तुम्ही MBBSला ॲडमिशन मिळेल आणि त्यानंतर तुमचा कोर्स तुम्ही MBBSचा कम्प्लीट करू शकाल. ह्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय कराव्या लागतील, कव्हर कराव्या लागतील. म्हणजे अचिवेबल आहे काय हे, म्हणजे साध्य करता येणं जगा आहे का, तर आहे. पण तुम्हाला कसं ठरवावं लागेल की हे स्टेप बाय स्टेप तुम्ही करत गेलात, छोटे छोटे तुमचे गोल ठेवलात, तर त्या पद्धतीने तुम्हाला ते साध्य करता येणं शक्य आहे. आता आपण त्या पुढील पाहणार आहोत की रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे काय, तर वास्तववादी, जी सत्यता आहे ते. आता आपलं गोल जे ठरवत असणार आपण रिअलिस्टिक कशा पद्धतीने ठरवायचं ते आपण पाहूयात. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट वी आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. आता आपलं जे ध्येय ठरवत असताना आपण कसं ठरवायला पाहिजे, तर ते वास्तववादी ठरवायला पाहिजेत. जे आपल्याकडं करंटला आपल्याकडे जे कौशल्य आहे त्या पद्धतीनं आपण ते त्याला धरून आपण गोल ठरवलं पाहिजेत. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाइम टू एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. अनरिअलिस्टिक म्हणजे काय, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी, अनरिअलिस्टिक म्हणजे वास्तवाला धरून नसणे. आता हे वास्तववादाला धरून कशा पद्धतीनं नसेल, तर जर आपल्याकडे एखादं स्किल नाही किंवा कौशल्य नाही आहे तर आपण काय करणार, ते पुन्हा एकदा शिकायला पाहणार आणि शिकायला पाहून त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करत जाणार, तर ते काय होणार की त्याच्यासाठी वेळ लागणार. म्हणजे हे आपल्या वास्तवाला धरून आहे का, तर नाही. म्हणजेच आपण एखादं ध्येय ठरवताना जे आपल्याकडे स्किल आहे, जे आपल्याकडे ऑलरेडी आपल्याकडे आहे, त्या गोष्टीला आपण धरून ते आपण पुढे जायला पाहिजेत. म्हणजेच वास्तववादाशी धरून आपण ते पुढे जायला पाहिजेत. आणि जर आपण नाही गेलो, जर आपल्याकडे स्किल नाही आणि जे आपण तसंच पुढे जर जात राहिलो, तर ते आपलं गोल आहे आणि ते मला कम्प्लीट करायचं आहे, तर ते अनरिअलिस्टिक होईल. म्हणजे आपलं ध्येय ठरवताना आपण रिअलिस्टिकच ठरवायला पाहिजेत, अनरिअलिस्टिक असता कामा नाही. बिईंग अनरिअलिस्टिक विल मेक इट एझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. जर आपण रिअलिस्टिकला धरून, जे आपल्याला मुळात आहे, जे सत्य आहे, जे कौशल्य आपल्याकडे आहे, त्याला धरून आपण जर पुढे गेलो, तर ते आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो. इट डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम.
जर आपण डिफेन्सिव म्हणजे काय सावधतेने, अग्रेसिव म्हणजे काय तर त्वेषाने. सावधतेने आणि त्वेषाने इथं काय म्हटलं, नकारार्थी शब्द वापरला बघा, नॉट अग्रेसिव. हां, जर आपण सावधतेने किंवा त्वेषाने जर गेलो नाही तर आपण काय होणार आहे ते आपल्याकडे कदाचित आपल्याकडे लॅक्स म्हणजे काय कमतरता, जी वास्तववादी आहे त्याच्याशी कमतरता निर्माण होईल. म्हणजे आपण काय करायला पाहिजेत, गोल जे ठरवत असताना एक वाटचाल जे आपल्या असणार आहे ते आपण त्या पद्धतीने असायला पाहिजेत, बरोबर त्वेषाने असायला पाहिजेत आणि निंदासपणे आपण त्या गोल्सकडे गेलं पाहिजे. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अडेअर टू दॅट पिक्चर. आता आपल्या माइंडमध्ये आपलं जे गोल आहे त्याचं पिक्चर जे असेल बरोबर ते क्लिअर पाहिजे की मला डॉक्टर व्हायचं आहे, बरोबर. आता आपण ठरवलं की मला डॉक्टर व्हायचं आहे, माझ्याकडे ती ॲबिलिटी आहे, माझ्याकडे क्षमता आहे, बरोबर, माझ्याकडे ती स्किल आहे, बरोबर. किंवा तुम्ही आता समजा रक्त पाहून जर तुम्ही चक्कर येऊन पडला तर तुम्ही डॉक्टर होऊ शकणार आहे का, तर नाही. तर म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल की रिअलिस्टिकला ते धरून नसणार आहे, म्हणजे तुम्हाला रक्त बघण्याचं काय पाहिजे, तुमच्याकडे डेअरिंग पाहिजेत की तुमचं रक्त थोडंफार आलं तर ते तुम्हाला बघता आलं पाहिजे, किंवा तुम्ही चक्कर येऊन पडला तर ते रिअलिस्टिकशी धरून असणार आहे, म्हणजे तुम्हाला काय करायला पाहिजेत की हळूहळू तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोग्रेस करायला पाहिजेत, तुम्हाला डेअरिंग करायला पाहिजेत आणि मग तुम्ही काय होणार, दीड होणार. याच्यासाठी काय असणार पाहिजेत की रिअलिस्टिकशी धरून तुमचं जे ध्येय असणार आहे ते असलं तर तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकता, ह्या पॉईंटमध्ये असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघा, टाइम बॉन्ड म्हणजे काय, कालमर्यादित. आपलं जे ध्येय असायला पाहिजेत ते कालमर्यादित असायलाच पाहिजेत, म्हणजे काय ठराविक वेळेमध्ये आपण ती एखादं आपलं ध्येय ठरवू ते आपण अचीव करता आलं पाहिजे. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल्स. आता जे आपलं आपण ध्येय ठरवणार आहे त्याला एखादी आपली मर्यादा असणं पाहिजेत, ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. म्हणजे काय, ती तुमची जे लक्ष केंद्रित फोकस पूर्ण करणार आहे ते त्या पद्धतीनं असणार आहे. लक्षात. तर नेक्स्ट बघा, टू रेड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. इट मे बी एक्सरसाइज डायट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. ऑल दिस हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन डाऊट ऑर इनडिफरन्स बट विद इन अ डेडलाईन. आता टाइम बॉन्ड जे आपलं आहे ते एम आपलं निश्चित करण्यासाठी आपल्याला एखादा टाइम बॉन्ड निश्चित करायला पाहिजेत आणि त्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करायला पाहिजेत. ह्याच्यासाठी काय करायला पाहिजेत की आपल्याला तो फोकस ठेवून चालायला पाहिजे की या वेळेमध्ये या 2 वर्षामध्ये मी ही गोष्ट करणार आहे. आता तुम्ही टेंथला आहे, टेंथ नंतर तुम्ही या 2 वर्षामध्ये 12वी होणार आहे, तर तुम्ही या 2 वर्षामध्ये 12वी होणार, म्हणजे तुम्ही 12वीला चांगला फोकस करून स्टडी करायला पाहिजेत. त्यानंतर तुमची 3 वर्ष ग्रॅज्युएशनचे असतील किंवा MBBSसाठी तुम्ही पुढची 5 वर्ष असतील तर 3 वर्षाचं तुमचं एम तुम्ही काय करायला पाहिजेत, टाइम बॉन्ड म्हणजे स्टेप बाय स्टेप तुमचं टाइम बॉन्ड ते एम असलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे बघा, तुम्हाला समजा वेट लूज करायचं असेल, हां तुमचं वजन आहे उतरायचं आहे, समजा तुम्हाला तुमचा मित्र एखादा असेल जो जाड असेल त्याला वजन उतरायचं असेल तर त्याला काय कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत बघा, तर एक्झरसाइज करायला पाहिजेत. नेक्स्ट काय म्हणजे डाएट, त्याचं जे जेवणाचं असेल टायमिंग ते त्याच्यामध्ये म्हणून त्याच्यावरती नियंत्रण पाहिजेत, म्हणजे डाएट जो आहे जो आहार आहे तो त्या पद्धतीने घ्यायला पाहिजेत. स्ट्रेस फ्री थॉट्स म्हणजे तुम्हाला जे तणावपूर्ण जे आहेत तुमचं लाईफ आता सध्या समजा तणावपूर्ण विदाऊट तणाव असलेले तुमचे विचार असे पाहिजेत, म्हणजे कोणताही मनावर ताण नको पाहिजेत, तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवले या गोष्टीमध्ये तर तुम्ही काय करू शकणार आहे, तुमचं वजन कमी करू शकणार आहे, बरोबर. म्हणजे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला या गोष्टीचं सातत्य ठेवलं पाहिजेत, म्हणजे टाइम बॉन्ड राहील आणि तुमचं वजन कमी होईल. त्याच पद्धतीनं कालपद्धता तुमचं गोल ठरवताना किंवा तुमचं ध्येय अचीव करत असताना त्या पद्धतीनं तुमचं काय केलं पाहिजे, तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजेत आणि त्या पद्धतीनं तुमचं एम अचीव करण्यासाठी जो कालबद्धता आहे त्या वर्षामध्ये तुम्ही ते अचीव करता आलं पाहिजे. आलं लक्षात. आता उदाहरण मी सांगितलं की वजन कमी करायचं आपल्या बुकमध्ये पण दिलेलं आहे. सेकंडली मी तुम्हाला डॉक्टर होण्यासाठी एक एक्झाम्पल सांगितलं. आता तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या भविष्यामध्ये आणि 10 वर्षानंतर, आता तुमचं वय किती असेल 16 असेल, तर अजून 26 वर्षानंतर तुम्हाला जे बनायचं आहे ते तुम्ही समजा स्टेप बाय स्टेप तुम्ही जर ठरवलं तर ती कालपद्धतेप्रमाणे तुम्ही छोटं छोटं तुमचं जे एम आहे ते तुम्ही त्या 10 वर्षामध्ये तुम्ही त्या स्टेपला जाईपर्यंत तुमचं एम पूर्ण करण्यासाठी तो कालपद्धतेप्रमाणे तुम्ही तुमचं एम पूर्ण करू शकाल. ह्याच्यासाठी महत्वाचं आहे की टाइम बाउंड. आता नेक्स्ट बघा, फर्स्ट ऑफ ऑल आता रीड करूयात प्रथम. फ्युजन विशेस इंटेन्शन अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. तर आपले विजन्स आहेत, दृष्टी ध्येयदृष्टी आहे, विशेष जे आपल्या इच्छा असतात इंटेन्शनमध्ये हेतू
आणि ड्रीम्स म्हणजे स्वप्न, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ध्येय ठरवण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप आवश्यक असतात. द स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन फेअर वी वॉन्ट टू रीच. आता आपल्याला ज्यांच्यामध्ये काय होते, आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या मुळे काय होतं की ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश, स्वप्ने, हे जे मौल्यवान आहे यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते, बरोबर. आणि आपल्याला आयुष्यामध्ये आपलं ध्येय ठरवल्यानंतर आपल्याला नेमकं कुठं पोचायचं आहे हे ठरवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि तिथं पोचण्यासाठी आपल्याला आपल्या मनातील ज्या प्रतिमा असतात, ज्या इमेजेस असतात, त्या आपल्याला व्यावहारिक पातळीवरती उतरता येतात. इन ऑर्डर टू गेट देअर हाउएव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीस. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फॉर डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. आता आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे ते आपल्याला काय होतं की व्यवस्थितपणे करता येतं. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्यूब. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की आपलं आयुष्य म्हणजे काय आहे की एका तुतारीसारखं आपलं आयुष्य आहे. म्हणजे इथं आपल्याला असं समजेल की आपलं जे आयुष्य आहे, ट्यूब म्हणजे काय की तुतारी, आपलं आयुष्य आणि तुतारी या दोन्ही गोष्टींची काय केलेली आहे, तुलना केलेली आहे. म्हणजे तुतारी आणि आपलं आयुष्य या दोन्ही गोष्टीमध्ये तुलना केलेली आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला कशा पद्धतीने करता आले पाहिजेत की जी आपली ऊर्जा आहे किंवा याचं गुणवत्ता आहे, त्याचं प्रमाण जे आहे, याचा आपल्या निष्पत्तीवर काय होत असतो, परिणाम होत असतो. आणि आयुष्य हेच आपलं अशा कशा पद्धतीने आहे की एका तुतारीसारखं आहे. का म्हटलेलं आहे सांगा बघा इथं. तर नेक्स्ट त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा की इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, इन म्हणजे जर आपण तुतारीमध्ये काय केलं असेल की काहीच ठेवलं नाही, म्हणजे आपण हवा फुंकल्यानंतरच ती तुतारी वाजणार, बरोबर. आणि जर आपण हवा भरली नाही तर काय होणार आहे, वी कांट गेट एनिथिंग आउट. जर आपण तुतारीमध्ये हवा भरली तर त्याच्यातून आवाज बाहेर येईल. तसंच आपल्या आयुष्याचं असं आहे की आपलं आयुष्य आहे किंवा आपलं जे एम आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्नच केला नाही तर त्याचा काही उपयोग होणार आहे का, काहीच नाही. आपण एम ठरवलं तर त्याचा काही उपयोग नाही, कारण आपलं काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी ॲक्शन केली पाहिजेत, हे ज्याच्यामधून सांगायचं आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश काय की अंधारातून चालण्यासारखं आहे, म्हणजे इज अ वॉक इन द डार्क, अंधारातून स्टेप बाय स्टेप असं चालण्यासारखं आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिशियसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच टॅकल द प्रॉब्लेम. आता यश कशासारखं आहे म्हटलेलं आहे बघा की आपण अंधारातून जात असताना स्टेप बाय स्टेप पाय सांभाळून सांभाळून जातो, बरोबर. तसंच आपल्याकडे यशाकडे वाटचाल करत असताना स्टेप बाय स्टेप आपल्याला गेलं पाहिजेत. आणि ते कसं गेलं पाहिजेत, तर आपल्याला सांभाळून एक एक पाय पुढे पुढे ठेवत स्टेप बाय स्टेप आपल्याला यशाकडे वाटचाल केली पाहिजेत. त्याच्यानंतर आपल्याला काय होणार, त्याच्यामध्ये आपल्याला कौशल्य मिळत जाणार हां, आणि त्याच्यामधून आपल्याला मग आपण नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट पायरीवरती आपण जाऊन पोचणार. आणि कसं आहे म्हटलं बघा, ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच टॅकल अ प्रॉब्लेम. आणि आपल्या आयुष्यामध्ये असंच आपण पुढे जात असताना एखाद्या अडचणी निर्माण होतात, काही होतं, आपण ध्येयाकडे वाटचाल करत असताना, तर ते आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करतो, कशा पद्धतीने ते आपण प्रॉब्लेम जे असतात ते फेस करत असतो, त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम फेअर वी आर, म्हणजे आपण जसं आता सध्या आहोत, टू फेअर वी वॉन्ट टू बी, आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे आपण फाइंड करणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट काय सांगितलं बघा, गेट फ्रॉम फेअर वी आर टू फेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. आत्ता आपण कुठे आहे, नेक्स्ट स्टेप आपण कुठे ठेवणार आहे आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे महत्त्वाचं आहे. फेन वी टेक द नेक्स्ट स्टेप. आता आपण इथे अंधारा, आता जर आपल्या यशाकडे जाणारा रस्ता आहे तो आपण पहिल्यांदा काय करणार आहे की अंधारामध्ये यायचं असणार आहे, म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप जात असणार. तर आपण पुढचं जे पाऊल ठेवणार आहे ते कशा पद्धतीने अतिशय सांभाळून ठेवायला पाहिजेत, बरोबर. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. आता आपण एक स्टेप पासून सेकंड स्टेपला आलो, सेकंड स्टेप पासून थर्ड स्टेपला आलो, म्हणजे थोडं थोडं वरती पुढे जात जाणार. म्हणजे आपण ज्यावेळी स्टेप बाय स्टेप जाणार त्यावेळी दुसरा आपण ज्यावेळी पाय ठेवणार तिथं, तर तिथं काय केलं पाहिजेत, आपल्याला सपोर्ट मिळायला पाहिजेत. म्हणजे ती जी पायरी आहे ती
तशीच राहिली पाहिजेत आणि होल्ड अस विदाउट अ क्रॅक, क्रॅक म्हणजे काय तडा जाणे, तर ती तशीच राहिली पाहिजेत आणि त्याला क्रॅक सुद्धा केला नाही पाहिजे. म्हणजे पुढचे पडलेले जे आपले पाऊस असेल पुढच्या पायरीवर ठेव, पुढच्या पायरीने आपल्याला काय केला पाहिजेत आधार दिला पाहिजेत आणि आपण खाली न पडता आपल्याला पुढे पुढे पुढच्या दिशेनं यशाच्या दिशेनं घेऊन गेलं पाहिजेत. असा या पाठाचा सारांश आहे. बी स्मार्ट या पाठामध्ये आपण काय सांगितलेलं आहे आपल्याला की आपण आपलं ध्येय निश्चित करायला पाहिजेत. आपल्या आयुष्यात आपण पुढे जात असताना काय केलं पाहिजेत, आता आपण ध्येय निश्चित केलं पाहिजेत. ते कशा पद्धतीने केले पाहिजेत, तर स्मार्ट पद्धतीने केले पाहिजेत. म्हणजे स्मार्टमधले जे 5 लेटर्स आहेत त्याच्या पद्धतीनं आपल्याला जे सांगितलेलं आहे, स्पेसिफिक, मेजरेबल, बरोबर, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड, या पद्धतीनं आपण जर ध्येय आपलं ठरवलं तर आपण त्या ध्येयापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचू शकू आणि आपलं आयुष्य आपण अतिशय सुंदर असं बनवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. हा पाठ अजून चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजण्यासाठी व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि जोकासोबत शिकत राहा.